मिडटाउन सटाणा शहरात येत्या काही दिवसात गरीब अपंगांसाठी उपयुक्त असणाऱ्या साहित्य सामुग्री परिपूर्ण उपलब्ध असेल अशी अर्थो बँक सुरू करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष ऍडव्होकेट अभिमन्यू पाटील यांनी दिली. वाणीमंगल कार्यालयाच्या सभागृहात रोटरी क्लब ऑफ सटाणा मिडटाऊन व इनरव्हिल क्लबच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. पदभार स्वीकारल्यानंतर ऍडव्होकेट पाटील यांनी आपल्या पुढील कार्यकाळात अर्थो बँक सुरू करणार असल्याचे सांगितले. ते ऑर्थो पीडितचे जे साधनं असतात किंवा त्यांचे बेड्स वापर्स त्यांना चालण्यासाठीच्या स्टिक्स आणि ते लॅटरीनचे साहित्य किंवा अशा पद्धतीचे जे जे विविध प्रकारचे साहित्य आहेत ते येत्या 15 दिवसात त्यांच्या क्लबच्या मार्फत आम्ही ती ऑर्थो बँक सुरू करत आहे. आणि ती ऑर्थो बँक सुरू करण्यासाठी माननीय यशोजी आंबेडकर यांचे पितश्री यांचे स्मरणार्थ आणि बिंबाजी नकुर आंबेडकर यांच्या स्मरणार्थ आणि जे साखरपूर शाखा आहे त्यांच्या स्मरणार्थ दोघांच्या विद्यमानाने आणि रुपी क्लब मिडटाऊन यांच्या संलग्न कामकाजाने ही अर्थ बँक अस्तित्वात येणार आहे. या बँकेचं काम सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना त्याचा फायदा व्हावा या हेतूने ते करण्यात येत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अध्यक्षपद सांभाळल्यानंतर एक महत्त्वाची जी बाब आहे सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात तळागाळामध्ये जाऊन ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत किंवा जे आदिवासी आहे आदिवासी पाड्यांवर जाऊन त्या नागरिकांची जे दलित पीडित आहे त्यांची सेवा करण्याची एक संधी या माध्यमातून मिळणार आहे. रोटरीच्या अध्यक्षपदाची सूत्रे ऍडव्होकेट अभिमन्यू पाटील तर सचिव पदाची सूत्रे प्रकाश सोनग्रा यांनी स्वीकारलेत. मावळते अध्यक्षा विद्या अमृतकार व मावळते सचिव ऍडव्होकेट AL पाटील यांनी आपल्या पदाची सूत्रे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केलेत. इनरव्हिल क्लब ऑफ सटाणा मिडटाऊनच्या अध्यक्षपदाची सूत्रे साधना अभिमन्यू पाटील यांनी तर सचिव पदाची सूत्रे रेखा गणेश वाघ यांनी स्वीकारलेत. मावळते अध्यक्ष रुपाली राहुल जाधव व मावळत्या सचिव साधना अभिमन्यू पाटील यांनी आपल्या पदाची सूत्रे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे दिलीत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीप बोरसे, रोटरीचे उपप्रांतपाल आर्किटेक्ट दिलीप ठाकरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, नगराध्यक्ष सुनील मोरे उपस्थित होते. यावेळी क्लबच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह आजी माजी अध्यक्ष, सचिव व रोटेरियन उपस्थित होते. कोविड सारख्या महामारीच्या काळात अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पेलवली. सार्वजनिक कार्यक्रम करता आले नाहीत याचा खेद न बाळगता लहान मोठे उपक्रम राबवून रोटरीची परंपरा जोपासण्याचा संकट काळातही प्रयत्न केला असे मावळते अध्यक्ष विद्या यशवंत अमृतकार यांनी सांगितले. इनरव्हिल क्लब ऑफ मिडटाऊनच्या सख्यांनी कोरोनाची दाहकता लक्षात घेऊन आम्ही एकत्रितरित्या वाड्या वस्तींवर कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती केली. वृक्षारोपण, त्यांचे संवर्धन, गरीब कुटुंबातील नवविवाहितांचे कन्यादान आदी महत्वाकांक्षी उपक्रम राबवून वर्षभरात विविध रामांकन मिळवल्याचे इनरव्हिल क्लबच्या मावळत्या अध्यक्ष रुपाली राहुल जाधव यांनी सांगितले. त्याकरता आलेले खंत मनात राहिलं. मला अध्यक्ष कोणी आहे साधा तर त्या काळात आम्ही त्यांना नक्कीच पूर्ण करू
आणि त्यांना माझे सहकार्य अगदी पहिल्या दिवसापासून राहिलं. आता ती आमची डिस्ट्रिक्ट टीम याविषयी अर्धाताई सांगतील जी मातृशिशु सेवा म्हणून डिस्ट्रिक्ट टीम होते त्या अंतर्गतही आम्ही कल्याणासाठी कार्यक्रम राबवले आणि युवाच्या अंतर्गत जवळपास आमचे 8 प्रोजेक्ट झाले आणि त्या प्रोजेक्टसाठी खूप म्हणजे ॲप्रिशिएशन आम्हाला डिस्ट्रिक्टकडून मिळालं. आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वीची परीक्षा, कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते. त्यामुळे 10वीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो. पण अशावेळीस पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो. प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो. अशा वेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात. लोकसंख्या विस्तार, औद्योगिक विकास, तंत्रज्ञानात होणारे बदल, सामाजिक आणि आर्थिक घडामोडी, जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत. 10वीनंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे. पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे तंत्रशिक्षण शाखा. याचा एकत्रित अर्थ म्हणजे तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करिअर म्हणजेच पॉलिटेक्निक. महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते. राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. महाराष्ट्रात 70 शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात 400 महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी 1,12,000 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये 70% जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर 30% जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रँचला स्कोप आहे, इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण, स्वयंरोजगार, नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रँचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया. तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात. पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत. पण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड, आपलं पुढचं ध्येय, आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत. केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे, HL, भाभा अणुविज्ञान संशोधन केंद्र, सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे. त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ, RTO, ज्युनियर इंजिनिअरिंग, नगरपालिका, महानगरपालिका, जलसंपदा विभाग यातसुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये LNT, सिमेन्स, ABB, टाटा, TCS, इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी 10% जागा उपलब्ध असतात. यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये आपण BE आणि BTECसुद्धा करू शकतो. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार, आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो. यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची.
मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करिअर घडते. त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले, कॉलेजचा असलेला स्टाफ, त्यांचे शिक्षण अनुभव, त्यांचे प्रोफाईल, त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज, त्या कार्यक्रमांची माहिती, कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स, उपकरणं, त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या 3 वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे, त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, चौकस नजर या गोष्टींची जोड देणंसुद्धा आवश्यक आहे. चला तर मग इंजिनियर होऊया, देशविकासासाठी योगदान देऊया. जय किसान, जय जवान, जय तंत्रज्ञान. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह पुढच्या भागात. धन्यवाद.